तुझ्या घराला वाट जातसे पांदी पांदी तुनी, नाजूक वेलीवरी लगडल्या गुंजा दो बाजूनी, लवली जागो जाग सुगंधी मेंदी काटेरी, तळी बाभळी शुभ्र ओढणी काटेरी सावरी, ला तिथेच आहे तुझीची मुकली गवताची झोपडी, काळे बाळे तिथे कोकरू दाराशी बागडे, पादाराशी तू उभी ने सुनी लुगडे गुंजे परी, परवंट्याची तंग नेसनी तशीच गुडघ्यावरी, लाल मनाच्या गळ्यात पोती मध्ये रुपयाची सरी, साध्या भोळ्या नयनी नाचे निर्याता हा सरी, निसर्ग आपण ज्याला म्हणतो कृत्रिम आणि नैसर्गिक हा जो फरक आहे. आता हे कृत्रिम झाले, आहे मानवी जीवन पण कृत्रिम झाले, त्यामुळे नैसर्गिकता तसं होतं. प्राणी कसं आहे, कारण त्याला आथराय पांघराय काय नाही, आला पाऊस गेला पाऊस गेला, सूर्य मावळला उजडला, बसलं जाऊन खाल पोट भर झोपला, त्याने उद्याची गंता केली नाही किंवा त्यांना रोगराईचा विचार केला नाही, त्या पद्धतीचा आपला एक माणूस पाहिला होता. डॉक्टर त्याला माहीत नव्हती काही नव्हती, जरी आला काय रोग आजार तर आपलं झाड पहिले वनस्पती त्याच्यातलं पण काय तरी नसा का त्यातलं माहिती, पण ते टिचून लावायचं किंवा ओघळून प्यायचं काही कळना, पण नकळत कळू नाही त्याच्या शरीरावर त्याचा तो असर होत होता. आता 5,000-10,000 घाल तर तुम काय उठत नाही, आहे व्हॅलेंटरवर काय गॅरंटी नाही, म्हणजे हाय त्यातला तफावत आहे त्यामध्ये. त्यावेळेला मिरची भाकरी खावायची, आज 5 पकवान आपण खातो तरी रोग येतो हाडकोळे आहेत आपण त्याची, नाही त्या झालं मोठेपणा तर मोठेपणाचं लांब जाणे त्याच्यात त्या वजनही आटपत नाही, किती कमी जास्तपणा केलं तरी पण, म्हणजे आपण आपल्या शरीराचा समतोल हा आपण आपल्या हाताने बिघडून टाकलाय. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषणे किम प्रयोजन. हाताचं भूषण काय हे बांगडे वगैरे घालणं हे नाही, ज्या दान करतो त्याला भूषण म्हणतात. आता श्रोत्रस्य भूषण शास्त्रम कानाचं भूषण कोणतं आहे, एकाने काल तिकडे आणि तिकडे त्या इकडे हे लावणं नाही आहे, शास्त्र ऐकणं हे कानाचं भूषण आहे. कंठस्य भूषण शास्त्रम स्तोत्रम कंठस्य भूषण म्हणजे हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम, बोल सत्य बोलणं हे आपल्या गळ्याचं भूषण आहे, हे दागदागिनी घालून त्या नाही म्हणजे असं आहे. विटी दांडूचा खेळ मजेदार, धूमचा दोन्ही लोटली बहार, गुंग झालेला बाळ खेळण्यात, एक बाई मोटारी धुनी पाहात, बघाया त्या गुटगुटीत बालकास, जनी थांबवी आपुल्या मोटारीस, तोच मुलगा मोटारीवर चढूनी, मने गाडी का दिली थांबवूनी, तुला न्याया ही थांबविली पायी, जनी बाबांना विचारून येई, आई म्हणते बाबा ससे नेले, वरी देवानी त्यास बोलविले, बरे चल तू ऐसाच मोटारीत, घरी अमुच देईन तुला कोट, खेळ खाऊ देईल तिथे राही, बाळ उतरे मोटारी वरुणी, घरी अमुच्या का संग येत नाही, तिथे माझी असणार नाही आई, अशी कवित होती. आम्ही आत्ता रस्त्यानं निघालो होतो गाडीतनं, आणि तेवढ्यात एका बांधाच्या इथे अशी गुलाबी रंगाची फुलं दिसली म्हणून गाडीतनं उतरून मी आत्ता बघायला आले.
खूप सुंदर फुलं आहेत. मला यांचं नाव माहिती नाही, तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पण इतकं प्रसन्न वाटलं त्यांना दुरून बघूनही, त्यामुळे मी दोन तीन घेऊन चालले माझ्यासोबत. खेड तालुक्यातल्या भोरगिरी गावाजवळ आम्ही सगळे सकाळपासून फिरत आहोत. आज पाऊस तसा कमी आहे, एरवी खूप पावसात काही बघता येत नाही, पण आम्ही आज सकाळपासून इतका छान आनंद घेतोय निसर्गाचा आणि तुम्ही बघितलंच असेल आतापर्यंत. तर आम्ही येताना एका ठिकाणी शेतामध्ये बरीच बुजगावणी दिसली आम्हाला, भाताचं शेत आहे. आणि मग इथे आम्ही येऊन विचारलं तर त्या जिजाजी म्हणून आहेत, जिजाबाई, तर त्यांनी ही बुजगावणी उभी केलेली आहेत. आणि ही आपली नेहमीची बुजगावणी असतात ना, तशी नाही आहेत, तर इथे बांधानं जी झाडं छोटी छोटी आलेली आहेत तर त्यांनाच कापड आणि घरचे कपडे चढवून अशी वेगवेगळी बुजगावणी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये छोटी मुलं पण दाखवली आहेत, काही बायका आहेत, काही पुरुष आहेत, म्हणजे गाऊन घातलेली आहे, ड्रेस घातलेले आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि इथे रानडुकरांचा वानरांचा भरपूर त्रास असल्यामुळं इथे ही बुजगावणी तयार केलेली आहे. पाठीमागे दिसणारी जी बुजगावणी आहेत मगाशी मी दाखवली, ती ह्यांनी उभी केलेली आहे. तर ही म्हणजे आपण नेहमी कशी असं काठीला बांधून वगैरे असं उभी करतो बुजगावणी, तर ही तुम्ही झाडालाच कापड बांधून करायचं कसं सुचलं तुम्हाला, कधीपासून झालं? 2-3 वर्ष असं काही वर्षा आली ती बुजगावणी करते आणि ती येत्यात आहे पण मला, आणि मी झाडालीच बनली ती. पण झाडालाच कसं बनवायचं सुचलं तुम्हाला? ते सुचलं आता ते कशी काय बुद्धी झाली काय माहित नाही, पण कर बनी ते मी ती बाबा झाडाली बुजगावणी. आणि मग फायदा होतो का त्याचा? हा मग चांगला नाही येत नाही, वांद्र काहीच नाही, पण ते नसली नाही बनवली ना का भातच राहत नाही. पण मग आता हे सगळ्या मळ्यांमध्ये करणार तुम्ही? आता थोडी वरची झाली बाकीची करणार. आता कपडे आणल्यात येणे मग ते अजून बनवायची, रोज दोन दोन तीन तीन बनवायची, असं काम आहे बाबा माझं. सगळ्या बुजगावण्यांमध्ये लहान मुलं पण आहेत, ते मोठे पण आहेत, तर हे काय घरचे जसे कपडे होते त्याप्रमाणे? बारीक मोठे बारीक मोठे, जशी कपडे असेल तसंच बनव, जसं झाड असेल तसं तसं, जसं झाड असेल तसं आणि जशी कपडे असतील तशी बनेल. आधी अशा दोन झाड पॅन्ट घालायचे, त्याच्यावर शर्ट घालायचं आणि मग त्याच्यावर असं खालून जो पाला भरायचा आणि मग डोकं गोल आणि डोकं वर गोडा वेगळं फडक आहे का? हा 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 वेगळे वेगळं फडक आहे. पण मग त्यांचे हात असे कसे राहिले आडवे बरोबर? मग त्या ताशी काड्या घालायच्या, काडी आहे ना त्या अशी घालायची त्या म्हणजे हातांमध्ये. बरीच माणसं वाटतात दुरून बघताना. मस्त बनवले पण.
आता भरपूर पाऊस आहे आणि घोरगिरीच्या इथे बरेच धबधबे आहेत, तर मगाशी जी शेतं दाखवली तुम्हाला तर त्या शेताच्या इथून आम्ही पुढे जंगलात थोडं चालत आलो आणि वरच्या बाजूला भरपूर धबधबे आहेत. आता तुम्ही बघू शकता खूप पाणी आहे त्यांना आणि त्या सगळ्या धबधब्यांचं पाणी खाली खाली वाहत आलंय आणि इथे खूप जोरात पाणी तुम्हाला दिसत असेल फेसाळलेलं आणि हे सगळं पाणी असं खाली वाहून जातं इकडे. तुम्हाला मगाशी सगळ्या धबधब्यांचं आलेलं पाणी दाखवलं आणि आता आम्ही थोडं वरती चढून आलो आहोत वरच्या डोंगराच्या वरच्या बाजूला आणि समोरच्या बाजूनं बरेच धबधबे इथे दिसत आहेत. ढग खाली आलेले आहेत आणि असं श्रावण असल्यामुळे ऊन पाऊस असा आहे. आत्ता एकदम भरून आले ढग आणि छोटे मोठे धरून साधारण 9-10 धबधबे आत्ता दिसत आहेत. हा मोठा धबधबा आहे तो असं वारा आलं की असं छान उडतो इकडच्या बाजूला. खूप सुंदर दृश्य आहे, खूप सुंदर. करत बा